नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकोला जिल्हा व तेथील पर्यटन स्थळांबद्दल माहिती घेणार आहोत. अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे. या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र अकोला हे आहे. अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावती प्रशासकीय विभागात मोडतो. 1 जुलै 1998 रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले, त्यामुळे अकोला व वाशिम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले. जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, तर दक्षिणेस वाशिम जिल्हा व पश्चिमेस बुलढाणा जिल्हा लागत आहे. अकोला जिल्ह्यातील तालुके पाहता अकोला, बाळापूर, पातूर, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, अकोट व तेल्हारा हे तालुके आहेत. प्राकृतिक रचनेनुसार जिल्ह्याचे प्रमुख 3 विभाग पडतात. त्यामध्ये गाविलगडचा डोंगराळ प्रदेश, या विभागात जिल्ह्यातील तेल्हारा व अकोट तालुक्यांचा उत्तर भाग येतो. तर अजिंठ्याचा डोंगराळ व पठारी प्रदेश, ज्यामध्ये जिल्ह्याच्या दक्षिण भागात अजिंठ्याचे डोंगर असून हा भाग बराचसा पठारी आहे. यात पातूर व बार्शी टाकळी तालुक्यांचा भाग येतो. पूर्णा नदीचा सखल प्रदेश, या प्रदेशात जिल्ह्याचा मध्यभाग येतो. यात मूर्तिजापूर, अकोला, बाळापूर तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यांचा दक्षिण भाग याचा समावेश होतो. बार्शी टाकळी तालुक्याचा उत्तर भाग ही पूर्णा नदीच्या सखल प्रदेशामध्येच येतो. अकोला जिल्ह्यातील मुख्य नदी ही पूर्णा आहे. ही नदी जिल्ह्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. पूर्णा नदीस शहानूर, पठार, विद्रुपा, आस इत्यादी नद्या उत्तरेकडून येऊन मिळतात. उमा, काटेपूर्णा, मोरणा व मन ह्या नद्या दक्षिणेकडून येऊन मिळत असून त्याचसोबत निर्गुणा ही मन नदीची उपनदी देखील आहे. अकोला जिल्ह्यामध्ये गाविलगड व अजिंठ्याच्या डोंगराळ भागात जास्त वने आहेत. या वनामध्ये साग, ऐन, खैर, अंजन इत्यादी वृक्ष आढळतात. तसेच मोर, रानकोंबडा इत्यादी पक्षीही वनात आहेत. पातूर तालुक्यात साग, चंदन आढळत असून चारोळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. जिल्ह्यात काटेपूर्ण अभयारण्य देखील आहे. अकोला ही परिसरातील फार पूर्वीपासून एक मोठी बाजारपेठ आहे. इथे कापसाची शेती, अवजारांची व सोन्याची तसेच गुरांची मोठी बाजारपेठ आहे. जवळच्या वाशिम, बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांच्या परिसरातील लोक अकोल्यातूनच मालाची खरेदी करतात. शहरात सोन्याची सुद्धा मोठी बाजारपेठ असून अख्ख्या पश्चिम विदर्भातील लोक जुन्या नवीन पद्धतीचे दागिने खरेदीसाठी इथे येत असतात. त्यामुळे अकोला शहरात व्यापारी वर्ग फार पूर्वीपासून वास्तव्यास आहे. विदर्भ प्रदेशातील नागपूर पाठोपाठ अकोला ही मोठी बाजारपेठ गणली जाते. अकोल्यात 3 मोठ्या संशोधन संस्था आहेत. 1 पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. विद्यापीठात विदर्भातील शेतीजीवनाचा अभ्यास व विविध पिकांवर संशोधन केले जाते. विद्यापीठाने आत्तापर्यंत अनेक विविध प्रकारची वाने व शेती अवजारे संशोधित केली आहेत. 2 महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ अकोला व 3 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीज अकोला ही आहेत. त्याचबरोबर अकोला शहरातील महत्त्वाची महाविद्यालये पाहायला गेलो तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला, अकोला इंजिनिअरिंग कॉलेज अकोला, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित केले जाते. भोसला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर, श्री गुरुदत्त शिक्षण प्रसारक संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी, कृषी महाविद्यालय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, अन्न प्रक्रिया अभियांत्रिकी महाविद्यालय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, स्नातकोत्तर पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला, श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल कॉलेज ऑफ कॉमर्स, श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, स्वर्गवासी पांडुरंग पाटील नर्सिंग BSc कॉलेज कान्हेरी सरप. शहरात बाबूजी देशमुख व्याख्यानमाला खूप वर्ष झाले चालवली जाते. अकोला शहर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे महाराष्ट्रातील एक मोठे ऊर्जा केंद्र आहे.
पर्यटन स्थळांबद्दल पाहायला गेलो तर काटेपूर्णा अभयारण्य हे प्रमुख आहे। अभयारण्य विदर्भातील अकोला जिल्ह्यात स्थित असून हे अकोल्याच्या जवळ असून मुख्यतः काटेपूर्णा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात आहे। हे जलाशय मुख्यत्वे पाणथळ पक्ष्यांना आकर्षित करते। येथील झुडपे ही दक्षिणी उष्ण व कोरडे पानझडी वन असून येथे वनस्पतींच्या 115 प्रजाती आढळतात। मुख्य वृक्ष प्रजातींमध्ये बेहडा, धावडा, मोह, तेंदुपान, खेर, सळई, ओला, तेवुदे इत्यादी येथे बहुसंख्य प्रमाणात आढळतात। अभयारण्य चौशिंगी काळवीट आणि पार्किंग हरणासाठी प्रसिद्ध असून इतर प्राण्यांमध्ये काळे हरिण, लांडगा, बिबट्या, तरस, रानडुक्कर, नीलगाय, ससा, जंगली मांजर, माकड यांचा समावेश होतो। सामान्य गवताळ प्रदेश आणि पाणथळ पक्ष्यांच्या अनेक प्रजाती येथे बघायला मिळतात। मोर आणि लांडोर येथे पर्यटकांकडून सामान्यतः बघितले जातात। काटेपूर्णा पाणी जलाशय स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांना आकर्षित करते। त्याचसोबत नरनाळा किल्ला हा देखील मुख्य पर्यटन स्थळ आहे। अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण 24 किलोमीटरवर सातपुड्याच्या उंच डोंगरांवर तो पसरलेला आहे। अकोल्यापासून याचे अंतर 66 किलोमीटर आहे। गडाच्या खाली शहानूर नावाचे गाव आहे। गडाच्या पायथ्यापासूनच मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुरू होतो। पायथ्यापासून गडावर जाण्याकरता आता गाडीवाट देखील आहे। तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात। गड जमिनीपासून 3161 फूट उंच आहे। गडाचा विस्तार हा 382 एकर असून गडाच्या कोटाची म्हणजेच तटबंदीची लांबी 24 मैल आहे। एकूण 2 लहान व 1 मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुधा महाराष्ट्रातील सर्वात विस्तीर्ण गिरिदुर्ग असावा। मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखले जात असून जाफराबाद नावाचे 2 उपदुर्ग पूर्व पश्चिमेला आहेत। गडाच्या प्रवेशाला 5 दरवाजे लागतात। त्यावरून या गडाच्या सुरक्षाव्यवस्थेची कल्पना यावी। सर्वात आधी शहानूर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे करीत आपण गडावर पोहोचतो। गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विस्तीर्ण जलाशय आहे। यालाही बारमाही पाणी असते। हा तलाव याच्या औषधी गुणांकरता पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे। नरनाळा वन्यजीव अभयारण्य हे लोकप्रिय अभयारण्य अकोल्यापासून 150 किलोमीटर अंतरावर एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे। हे स्थान वनस्पती आणि जीवजंतूंच्या समृद्धतेसाठी परिचित आहे। याशिवाय यामध्ये खास जैविक, ऐतिहासिक, पौराणिक, मनोरंजक आणि निसर्गरम्य मूल्ये आहेत। आपल्याला विविध वन्य प्राणी आणि पक्ष्यांच्या नैसर्गिक निवासस्थानाचा आनंद घेण्याची संधी मिळते। हे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि नरनाळा किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे। नेहरू पार्क जे लोक भरपूर मनोरंजन व करमणुकीच्या ठिकाणांचा शोध घेत असतील तर तुम्ही नेहरू पार्कमध्ये सहलीची योजना आखू शकता। करमणूक आणि जल उद्यान म्हणून ते लोकप्रिय आहे। अलीकडे जोडल्या गेलेल्या आकर्षणांमध्ये म्युझिकल फाउंटेन, लेझर शो इत्यादींचा समावेश आहे। भारताचा पहिला 3D प्लॅनेटेरियम स्थापित केल्यानंतर शहराचा गौरव आणखीन वाढला आहे। या उद्यानात जवळपास 350 जागांचे स्टेडियम आहे। कापशी तलाव अकोल्याजवळील आणखी एक लोकप्रिय आणि आकर्षक भेट म्हणजे कापशी तलाव। हे प्रसिद्ध तलाव ब्रिटिशांच्या काळात बांधले गेले आहे। आपण नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्याल आणि तलावाचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे परदेशी स्थलांतर करणारे पक्षी। हे निसर्गप्रेमींसाठी एक प्रसिद्ध सहलीचे ठिकाण आहे। बिर्ला राम मंदिर अकोल्याजवळील सर्वात लोकप्रिय भेटीचे ठिकाण म्हणजे बिर्ला राम मंदिर। कौटुंबिक सहलीची योजना आखण्याव्यतिरिक्त आपण दसऱ्याच्या वेळी या मंदिराला भेट देण्याची योजना देखील बनवू शकता, कारण वर्षाच्या त्यावेळी सुमारे 50,000 लोक या ठिकाणी येत असतात। गांधी जवाहर पार्क अकोल्यात बऱ्याच सुंदर बागा आहेत।
आणि सर्वात सुंदर बागांपैकी एक म्हणजे गांधी जवाहर पार्क। हे उद्यान विविध प्रकारच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे। हिवाळ्याच्या काळात भेट देण्याचा उत्तम काळ आहे। अकोल्यापासून ते फक्त 9 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणून रस्त्याने सहज पोहोचता येते। भगवान महादेव गुहा हे मेळघाट जंगलातील डोंगरावर आहे। जवळपास वर्षभर आणि विशेषतः 3 सोमवारी असंख्य भक्त या ठिकाणी भेट देतात। जरी आपण या नैसर्गिक ठिकाणी भेट देऊ शकता आणि आपल्या मित्रांसह आणि कुटुंबासह संपूर्णपणे त्याचा आनंद घेऊ शकता। राजराजेश्वर मंदिर अकोल्यातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक राजराजेश्वरी मंदिर, ज्याला राजेश्वर नगरी असेही म्हणतात। प्रसिद्ध अकोला किल्ल्यामध्ये हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते। अकोला किल्ला, नरनाळा किल्ला व अकोट किल्ला हे सर्व अकोला जिल्ह्याची प्रमुख तटबंदी आहे। सुरुवातीला गड किल्ले अकोल सिंग यांनी औरंगजेबाच्या कारकिर्दीत चिखलाच्या रूपात बांधले होते। एक दिवशी अकोल सिंगांना कुत्र्याचा पाठला करताना एक ससा दिसला आणि असे पवित्र संकेत मानून त्यांनी गावाच्या संरक्षणासाठी गावाभोवती तटबंदी किल्ला बांधला। नंतर या किल्ल्याचे बांधकाम ग्रेनाइट स्टोनचे मोठे ब्लॉक्स, लाईम स्टोन, चिखल, मातीच्या विटा, लाकूड, लोखंड आणि मोर्टारच्या साह्याने केले गेले। हा किल्ला भक्कम आहे, त्याचसोबत सुंदर देखील आहे। दहीहंडा दरवाजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तटबंदीच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांना किल्ल्याच्या इतिहासाविषयी सांगणारी सुंदर शिलालेख पाहायला मिळते। गडाच्या आवारात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत। अशोक वाटिका अकोला शहराच्या मध्यभागी वसलेली अशोक वाटिका बौद्ध व दलित समुदायांचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे। आरामशीर आणि शांत वातावरण असल्यामुळे हे अकोल्यातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे। अशोक वाटिकेच्या आत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे आकर्षक पुतळे आहेत। बाळापूर किल्ला इंडो इस्लामिक वास्तुकलेमध्ये मुघल काळात बांधलेला बाळापूर किल्ला 302 वर्ष जुना आहे आणि हा महाराष्ट्राच्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे दीर्घकालीन उदाहरण आहे। अकोल्याच्या आक्रमणकर्त्यांपासून संरक्षण करण्यासाठी बाळापूर किल्ला बांधला गेला। मुख्य किल्ल्याच्या आत पर्यटक इतर 2 किल्ले पाहू शकतात। किल्ल्याचा सर्वात मनोरंजक भाग म्हणजे वास्तुकला। 2 नद्यांच्या दरम्यान असूनही हा किल्ला पुरापासून संरक्षित आहे। तर मित्रांनो, मी आपल्याला विनंती करतो की तुम्ही एकदा तरी या समृद्ध नैसर्गिक खजिन्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि ऐतिहासिक वारशाला पाहण्यासाठी येथे नक्की भेट द्या। काही गोष्टींबद्दल माहिती द्यायची राहून गेली असेल तर मला माफ करा। लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व आनंदी रहा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।